आता गावातल्या माणसाला मग काल सांगून गेलो मी या रेडीला रेबीचा तुम्ही आजीबाची फार बिरतो नजर लागणार का असं ते आता मग असं करतेस मागत नाही ना ते आपण काही ना सगळ्यांना आपण काय करतो नाही नाही सगळी शेतकरी बोलू एकत्रित चौकात घेऊ ना एकत्रित संध्याकाळी काय करू डॉक्टर एक पॉम्पलेट पण आपले रेबीचे पॉम्पलेट आहेत ना तयार करू आणि आज संध्याकाळी सगळ्यांना आपण मार्गदर्शन मोठे रेबीचे जे आयोजित केला आहे या शिबिर दरम्यान मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी नोंदणी केलेल्या रुग्णांना सवलतीच्या दरात ऑपरेशन करण्यात येईल या शिबिरामध्ये सकाळी कोणी पेलत पाणी काल सकाळी कोणी पाणी पेलत त्याच्यानंतर पाणी पेल नाही पाणी पेल नाही रात्री भाकरी खाल्ली होती पाहिजे हात हात घालून घालून पाण्यात काय काय दिसलं पाणी नाही नाही पाणी टाकू द्या पाणी पेले का काल दिवस काल पाणी पण पित नाही चावलंय चावलंय कधी कधी आता सँड लसीकरण करायला सांगितले सगळ्याला कोरोना बरा मला वेळ आला तुम्हाला खर्च आमचं राहते सगळे डॉक्टर बोलून घेऊ आणि ह्याच्यावर मार्गदर्शन सगळ्या केलं तर उठलं नाही कधी बसून आपण ते अठ्ठावीस दिवसाचा करून घ्या आणि नंतर तीन नव्वद दिवसांनी असं आहे सातव्या दिवशी सांगितलं नव्वद नव्वद अठ्ठावीस नंतर डायरेक्ट नव्वद चार वॅक्सिन झालं आणि सगळ्यांनी सुरू झालं अठ्ठावीसाव्या दिवशी आपण पासवर्ड देतोय की नाही त्या पिरियड पर्यंत गेलंच नाही जाणार चौदाव्या दिवशी तर वॅक्सिन संपलं आणि 15-16 दिवशी सुरू झालं आणि टाइम टू टाइम वॅक्सिन केले परवा केले केले किती महिन्याचे सात आठ महिन्याचे समाधान नाव दिले समाधान शोध पडत नाही नाही मिळून काय नाही फक्त इस्करी आले नंतर आम्ही चार लागेल म्हणे काय काय सोडा समाधान यशवंत कोडक कंपोस्ट आमटी तालुका जत जिल्हा सांगली काय झालं जनावराला जनावराला म्हणजे एकाकी असं म्हणजे कुत्रं चावलेलं निमित्त झालं आणि अशा पद्धतीने ही खला झाली किती दिवस लागले मराल जनावराला असा दिवस झाला असं तर पडते काय 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 खात होतो का जनावर चार पाच दिवस खात होतो कालच्यापासून खाल्लं नाही डॉक्टर जवने विष्णू भगवान पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती जत आज आम्ही या औंढी मौजा औंढी गावामध्ये भेट दिलेली आहे आणि इथं मागच्या एक तारखेपासून 1 जानेवारीला इथे
एक पिसाळे कुत्र्याने एक 10 ते 12 जनावरांना चावा घेतला होता. तर त्या जनावरांना आपण लसीकरण केलेलं आहे, परंतु जो चावा आहे तो डायरेक्ट नाकाला आणि तोंडाला असल्यामुळं त्यातली बहुतांश जनावरं जगू शकलेलं नाहीत. आणि त्याच्यापासूनच अनेक 2 ते 3 कुत्र्यांना रेबीजची लागण झाल्याचे कळते. त्याच्यामुळं परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांना चावा घेतलेला आहे. इथं जे काही रेबीजचे पेशंट्स आहेत ते दिवसेंदिवस वाढत आहेत. परंतु आपण लसीकरण पूर्ण केलेलं आहे आणि सर्व लोकांना आपण मार्गदर्शन करतो आहे की त्यांच्या जे जनावरांची विल्हेवाट आहे ती विल्हेवाट त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने लावावी. त्या पद्धतीच्या सूचना आम्ही ग्रामपंचायतीला सुद्धा दिलेल्या आहेत आणि लवकरात लवकर जी काही कुत्रे पिसाळलेले आहेत त्या कुत्र्याचा बंदोबस्त करणं आपल्याला गरजेचं आहे असं मी ग्रामपंचायतीला सांगितलेलं आहे. आणि त्या आमच्याबरोबर सरपंच साहेबांचं पण चर्चा झालेली, त्यांनी पण ते सगळं मान्य केलेलं आहे. आता या आज आपण सगळं जेवढे काय आजारी जनावरं आहेत त्या आजारी जनावरांची पाहणी करणार आहोत आणि त्याचबरोबर सगळ्या जनावरांना आपण लसीकरण करत आहोत. त्याचबरोबर जे जनावरं मृत्यू पावलेले आहेत त्यांचं त्यांच्यासाठी आमचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर किरण पराग साहेब यांनी मला परवा दिवशीच फोनवरून सांगितलेलं आहे की मागच्या जेबीमध्येच त्यांनी रेबीज म्हणजे रेबीजमुळं पिसाळ्यामुळं जे काही जनावर दगावतात त्यांच्यासुद्धा त्यांच्यासाठीसुद्धा तरतूद केलेली आकस्मिक निधी म्हणून. तर हे जे काही जेवढे जनावर मेलेले आहेत त्यांचा आपण पंचनामा केलेला आहे. जे जनावर आज मेलेलं त्यांचासुद्धा पंचनामा करून आपण त्यांना नुकसान भरपाईसाठी हे जिल्हा परिषदेला पाठवणार आहोत. आणि त्याचबरोबर मी सर्व पशुपालकांना आवाहन करतो आहे की आपले ज्या जनावरांना कुत्रं चावलेलं आहे त्या जनावरांना आपण रेबीजची लस करून घ्यायची. त्याचं शेड्यूल आपण ठरवलेलं आहे, आमचे माणसं तुम्हाला सांगतील आणि ती लस तुम्हाला ती टोचून देतील. त्याच्यामुळं घाबरून न जाता सगळ्यांनी काळजी घ्यायची. जे जनावर लक्षणं दाखवतात त्या जनावराच्या तोंडात कोणीही हात घालायचा नाही आणि जनावर पुरताना पूर्णपणे आपण चुन्याची फक्की वगैरे वापरूनच पुरायची, जेणेकरून ती जनावर खोलवर पुरल्यावर परत उकरून कुत्र्यांना ते कुत्र्यांना ते उकरलं नाही पाहिजेत. अशा पद्धतीची काळजी पूर्णपणे पशुपालकांनी घ्यावी असे मी सगळ्यांना आवाहन करतो. आणि लवकरात लवकर हे जे काही जनावरं दगावत आहेत त्यांचं आपण पूर्णपणे सगळ्या जनावरांना लसीकरण पूर्ण करून हे त्याची जे काही रेबीजचे वाढते पेशंट ते आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणार. सर, जे रेबीजचे जनावरं मेलेत त्यांच्या लाळाला जे पालक आहेत म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांनी हात लावले, त्याच्यामुळे जे शेतकऱ्यांना सुद्धा त्याच्यामुळे काय होऊ शकत त्यांनी काय त्यांनी काळजी घ्यावी. काळजी म्हणजे ते ज्यांनी ज्यांनी त्या जनावरांच्या तोंडामध्ये हात घातलेले त्यांनी लस टोचून घेतली पाहिजेत. आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये ती लस उपलब्ध असते. त्यांच्या घरातल्या लोकांनी ती लस ज्यांनी ज्यांनी त्या जनावरांसंग संपर्क आलेला आहे, हा जो आजार आहे तो मुख्यत्वे करून लाळेतून पसरतो. आपले लाळ जी असते ती जर आपल्या हातावरच्या एखाद्या जखमीला वगैरे जर स्पर्श झाली तर त्या जखमीद्वारे हा आजार पसरू शकतो. म्हणून पशुपालकांनी ही काळजी घेतली पाहिजे. ज्यांनी ज्यांनी अशा जनावरांच्या तोंडात हात घातलेला आहे त्यांनी सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन अँटी रेबीज व्हॅक्सिन घेणं गरजेचं आहे.